17,000 पदं एकूण आमचे रिक्त आहेत, म्हणजे आमचं आणि ग्रामविकास विभागाचं, कारण ते आरोग्याशी संबंधित ग्रामविकास विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पद आहेत आणि त्यामुळे दोन्ही पदं आम्ही भरण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न आम्ही करत आहोत, 50% या सगळ्या एकंदर पदांच्या 50% पदं भरण्याच्या दृष्टिकोनातूनची प्रक्रिया आम्ही सुरू करतो आहोत. मला असं वाटतं की 1-2 दिवसाच्या आतमध्ये साधारणपणे जाहिरात येईल आणि 15 फेब्रुवारीच्या दरम्यान परीक्षा कंडक्ट होतील आणि त्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये रिझल्ट लागेल. अशा स्वरूपाने आम्ही ही भरती करत आहोत. साधारण 56 कॅडर्स आहेत त्याच्यामध्ये, संवर्ग आहेत आणि त्यामध्ये हे सगळे पदं विखुरलेले आहेत आणि तेवढे परीक्षा, प्रत्येक कॅडरची वेगळी परीक्षा असते, वेगळा प्रश्नपत्रिका असते, त्यामुळे मोठं काम आहे. परंतु हे काम आता आम्ही जिंजर नावाच्या एका IT कंपनीला सोपवलेलं आहे आणि ती महा IT कंपनीने याची सिलेक्शन केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते लवकरात लवकर ही भरती करून देतील. नंबर 2, मला ह्या निमित्ताने सांगायला पाहिजे की कोविडमध्ये भरलेले जे काही लोक आहेत त्यांना प्राधान्याने NHMची ज्या वेळेस भरती होईल त्या त्यावेळी आपण त्यांना प्राधान्याने घ्यावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु कोविडची भरती मात्र कॉन्ट्रॅक्च्युअल असल्या कारणाने मला असं म्हणायचं की त्यांना थेट ॲब्झॉर्ब करणं शासकीय नियमित तुमच्या जागेवर ते शक्य होत नसतं, कायदेमध्ये ते बसत नाही, सुप्रीम कोर्टाच्या आलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमध्ये ते बसत नाही आणि म्हणून थोडंसं आपण वाट बघूया आणि त्यांना वेगळ्या मार्गाने प्राधान्यक्रम देऊन किंवा त्यांना NHMमध्ये घेऊन आपण त्यांना सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी देऊया. उद्याच्या पदभरतीमध्ये त्यांना नाही पाठवणार, उद्याच्या नाही, पण उरलेल्या 50%च्या पदभरतीमध्ये नक्कीच त्यांना फायदा होईल. अशा पद्धतीनं रिक्रुटमेंट रूल्स आम्ही तयार करून घेऊन त्या ठिकाणी करूया. पदं कुठले? मला वाटतं की 56 वेगवेगळे टेक्निशियन्स पद आहेत, त्याच्यात GNMचे पद आहेत, नर्सेसचे, वॉर्ड बॉयचे पद आहेत, क्लर्कचे पद आहेत, असे बरेच क आणि ड वर्गाचे सगळे पद आहेत.